राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शहरातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन शहर हगणदारीमुक्त करणे, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे ही दोन मुख्य उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर शहरांप्रमाणे कोल्हापूर शहरामध्येही स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये सर्व वॉर्ड सहभागी होणे बंधनकारक आहे. या स्पर्धेला 1 जानेवारीपासून सुरुवात झाली असून ही स्पर्धा 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह नगरसेवकांची तारांबळ उडाली आहे. स्वच्छतेसाठी कोल्हापूर महापालिकेकडे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. याबाबत माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ वहिदा सौदागर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आयुक्त साहेबांनी हा विचार करायला पाहिजे की कामगार पाहिजे केवढे भरती 1500 कामगार आहेत म्हणून सांगतात, तर काय आहेत कुठे कामगार 1500? आम्हाला तर 16 मिळाले, त्यामध्ये पण ॲब्सेंट असतात 5-6, उरले 10-10 भाग बिजली चौक ते शास्त्री नगर पांजरपोळ एरिया प्रतिभा नगर चा एरिया एवढा असून ते एवढा भाग आम्ही कसा कवर करायचा या 10 कामगारामध्ये? त्यामध्ये घंटागाडीला 3 जातात, मग उरले किती 6-7 कामगारमध्ये स्वच्छ लोटणे कधी आणि गटर काढणे कधी? एक गली फक्त आठवड्यातनं एकदा होते आमची. 2 दिवस आधी येऊन आमच्या भागात फिरती करायला पाहिजे होती, कंटेनर उचललेले नव्हते, सगळ्या रस्त्यावर ना कोणा. महानगरपालिकेमध्ये 17 फक्त छिक्क्याची मुकादम आहेत आणि 17 फक्त ठोक म्हणजे ते प्रमोशनमध्ये 17 आहेत, बाकीचे सगळे सफाई कामगारच मुकादम आहेत. त्यांनी सगळ्या बाकींच्या नगरसेवकांकडून काढलेले नाही, फक्त आमचाच मुकादम काढून आमच्यावर काय अन्याय केला आहे आणि आम्ही स्पर्धेमध्ये कसं आम्ही पात्र ठरणार? आणि करावं तर आम्हाला सुसुविधासाठी आम्हाला कामगार कमी पडतात, फॅसिलिटीज कमी पडतात आणि सपोर्ट जो आयुक्तांनी जो करायला पाहिजे तो आम्हाला सहकार्य करत नाही आहेत आयुक्त पण, की आम्ही एवढं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा की एक असमभाग पण आमचं असमाधानी वाटायला लागले आणि आम्ही पण असमाधानी आहोत या कामाबद्दल. कॅमेरामन रोहित सूर्यवंशी सह अभिजित शिंदे, कोल्हापूर.